मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठ्या आनंदाची बातमी आपण रेडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे मित्रांनो, जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजना लाभ, पेन्शन वाढ अशा विविध 18 प्रमुख मागणीचे मागणीपत्र राज्य सरकारला सादर केलेले आहेत. त्याबद्दल सविस्तर आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य सरकारच्या विविध प्रमुख 18 प्रमुख मागणींसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य शासनास सादर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, तसेच सर्वांना समान किमान वेतन देऊन कॉन्ट्रॅक्टिव्ह योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावे, सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावेत, तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्ती करे, तसेच करोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या विहित वय मर्यादेत सूट देण्यात यावी, त्याचबरोबर सर्व अनुषांगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करावे, यामध्ये वाहतूक शैक्षणिक व इतर भत्ते, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजुरी पदे निरश्चित करू नये, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न आश्वासित प्रगती योजना 10-20-30 वर्ष व इतर लाभ तत्काळ लागू करण्यात यावा. सर्वात महत्वाची मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय केंद्र व इतर 25 राज्य सरकाराप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावे. नर्सेस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरू करण्यात यावे. उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ववत सुरू करण्यात यावी. वय वर्ष 80 ते 100 या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी. कामगार कर्मचारी शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालक धर्जीने बदल रद्द करण्यात यावे. अशा प्रमुख मागणीचे मागणी पत्रक राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत आणि इथं आपण हा मागणी पत्र दाखवत आहोत. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.